शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं लाखो रुपये खर्च केले जातात कोरोना काळात लक्ष्मीपुरीतील विल्सन पूल आणि छत्रपती संभाजी पुलाची डागडुजी करून सुशोभीकरणासाठी एलईडी डी दिवे बसवण्यात आले त्यासाठी दहा लाख रुपये खर्च दाखवला पण दोनच वर्षात या पुलावरील सजावटीचे दिवे बंद आहेत मुळात या एलईडी लाईटसाठी दाखवलेला दहा लाखाचा खर्च संशयास्पद आहे पण कागदोपत्री दहा लाख रुपये खर्च दाखवून केलेली विद्युत व्यवस्था बंद असूनही महापालिकेनं त्याकडे ढुंकून बघितलेलं नाही त्यामुळं पैसे कसे खाल्ले जातात याचा हा आणखी एक नमुना म्हणावा लागेल कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केला जातोय पण हे प्रकल्प काही दिवस राहतात आणि त्यानंतर त्याकडे लक्ष असत नाही रंकाळा पदपथ उद्यानात तेरा लाख रुपये खर्चून हालचाल करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती उभारल्या होत्या पण दोन महिन्यातच नागरिकांनी वन्य प्राण्यांच्या पुतळ्यांची वाट लावली कोरोना काळात कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी मधल्या जयंती नाल्यावरील विल्सन पूल आणि छत्रपती संभाजी पुलाची डागडू करून त्या ठिकाणी एलईडी लाईट लावण्यात आले त्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च झाला वास्तविक खर्चाचा हा आकडा संशयास्पद आहे स्वस्तात मिळणाऱ्या चायनीज एलईडी स्ट्रीप फिरवून महानगरपालिकेनं नागरिकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न केलाय पण अवघ्या काही महिन्यात त्या एलईडी स्ट्रीप बंद पडल्या तर पुलावर साधे विद्युत दिवेही पाहायला मिळत नाहीयेत दोन्ही पुलांवर प्रचंड कचरा आणि अस्वच्छता आहे लोकांच्या भावनेचा गैरफायदा घ्यायचा आणि कागदोपत्री खर्च दाखवून स्वतःच्या तुंबड्या कशा भरायच्या हे कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी दाखवून देत आहेत दुर्दैवानं प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी किंवा नागरी संघटना याबाबत गप्प आहेत हीच शोकांतिका म्हणावी लागेल बी न्यूजसाठी कॅमेरामॅन सुनील ठाणेकर विजय कुंभार